पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. उमेश कोल्हे हत्या प्रकरणामध्ये आज एनआयएच्या पथकानं दोन आरोपींना अटक केलेली आहे. मुर्शीद अहमद रशीद आणि अब्दुल अरबाज सलीम ही त्या दोन आरोपींची नावं आहेत. मुर्शीदवर हत्या करण्यासाठी पैसे जमा केल्याचा आरोप आहे, तर अब्दुलवर फरार आरोपींना लपवण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत या सगळ्या हत्या प्रकरणात 9 आरोपींना अटक केलेली आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आणखी 2 जणांना अटक करण्यात एनआयएला यश आलेलं आहे. आतापर्यंत एकूण 9 आरोपी अटकेत आहेत. अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणामध्ये एनआयएनं आता आणखी 2 जणांना अटक केलेली आहे. आधीचे 7 आरोपी आताचे 2 असे मिळून एकूण 9 आरोपी आतापर्यंत अटकेत आहेत. उमेश कोल्हे हत्या प्रकरणामध्ये आता आणखी 2 जणांना अटक करण्यामध्ये एनआयएच्या पथकाला यश आलंय. मुर्शीद अहमद रशीद आणि अब्दुल अरबाज सलीम अशी या दोन आरोपींची नावं आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. संजय, आणखी 2 आरोपींना अटक करण्यात एनआयएला यश आलंय, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, निश्चितच आपण पाहू शकतो की उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणानंतर अमरावतीच्या पोलिसांकडून हा तपास काढून जो आहे तो एनआयएकडे देण्यात आलेला होता. आणि अमरावती पोलिसांनी त्यावेळी जवळपास 7 आरोपी जे आहे ते अटक केलेली होती. मात्र एनआयएने हे 7ही आरोपी मुंबईला घेऊन गेले आणि मुंबईला गेल्या तब्बल महिनाभरापासून एनआयएच्या ताब्यात हे 7ही आरोपी. त्या 7ही आरोपींकडून कसून चौकशी केली जात आहे आणि यामध्ये 2 नवीन नावे जी आहेत ती निष्पन्न झाली. त्यामध्ये मुर्शीद अहमद रशीद म्हणून आहे, जो ट्रान्सपोर्ट नगरमध्ये राहतो. दुसरा अब्दुल अरबाज सलीम म्हणून, जो हा 23 वर्षाचा युवक आहे, हा लालखडीला राहतो. या दोघांवरही, त्यापैकी मुर्शीद जो आहे, मुर्शीदवर या हत्ये करण्यासाठी पैसे जमा केल्याचा आरोप आहे. तर दुसरा जो आरोपी आहे अब्दुल अरबाज सलीम म्हणून, यांनी जे आरोपी जे फरार राहिले होते, जोपर्यंत पोलिसांच्या ताब्यात हे आरोपी यायचे होते, या फरार आरोपींना सहारा दिला, त्यांना फरार होण्यास मदत केल्याचा आरोप आहे. आता एकंदरीत जर बघितलं तर एनआयएची टीम ही अजूनही अमरावती शहरात दाखल झालेली आहे. अमरावती शहरात ठाण मांडून बसलेली आहे आणि आणखी काय धागेदोरे एनआयएच्या हाती लागते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत एकूण जर या प्रकरणात बघितलं तर जवळपास 9 आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे. आणखी नवीन आरोपी काही निष्पन्न होते काय हे आता बघूया आपण. एनआयएच्या तपासामध्ये आता आणखी काही आरोपी सापडतात का? संजय, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्वाची बातमी बघूया. एकनाथ शिंदे यांच्या गटातले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यामध्ये मंगळवारी हल्ला झाल्याची घटना घडलेली होती. या प्रकरणी पुण्यातल्या शिवसेनेच्या शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे. पुण्यातल्या कात्रजमधली ही घटना होती. एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याच्या मागे उदय सामंत यांचा ताफा होता. मला आपल्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की भडकवणं फार सोपं आहे, भडकवणं फार सोपं आहे. मुलांनी हातात दगड घेतल्या, काठ्या घेतल्या, लाठ्या घेतल्या, हॉकी स्टिक घेतल्या, एखाद्यावर हल्ला केला की गुन्हे त्यांच्यावर दाखल होतात, भाषण करणाऱ्यांवर होत नाहीत. ते घरी जाऊन शांत झोपतात. देसाई साहेबांनी जे सांगितलं की हा उत्स्फूर्तपणा होता. देसाई साहेबांनी खरं माझ्या गाडीवर येऊन दगड मारला असतं तर मी त्यांचं कौतुक केलं असतं की खरोखरच ज्वलंत विचार, आक्रमक विचार देसाई साहेबांनी सांभाळलेला आहे. प्रतापराव जाधव यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. शिवसैनिकाच्या हातून डोके फडायचं हा त्यांचा विचार आम्हाला दिसतो. ही जी राजकीय लढाई आहे ही काही मारामारीचं युद्ध या ठिकाणी आम्ही पुकारलेलं नाही, ही विचाराची लढाई आहे. आमची त्यांना हीच विनंती आहे की जे उद्धव साहेबांसोबत जे आज शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी उद्धव साहेबांचे विचार घेऊन जनमानसामध्ये जावं. आम्ही बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन आम्ही लोकांमध्ये चाललेलो आहोत. हे विचार आम्ही घेऊन जाऊ आणि याचं मूल्यमापन लोक करतील.